उद्या देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन, देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना दुसरीकडे देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात. देशामधल्या 5 राज्यांमध्ये एनआयएनं छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू झालेली आहे. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहारमधल्या 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पीएफआयच्या एजंट्सकडून देशविघात कारवायांसाठी तरुणांना टार्गेट करत शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं या छापेमारीमध्ये उघडकीस आलंय. कन्नूर, मलप्पुरम, दक्षिण कन्नड, नाशिक, कोल्हापूर, मुर्शिदाबाद आणि कटिहार या जिल्ह्यांमधील एकूण 14 ठिकाणी एनआयएची छापेमारी झाली आहे. पीएफएफच्या काही कार्यकर्त्यांची चौकशी झाली आहे. कोल्हापूरमध्ये 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या छापेमारीमध्ये विविध कागदपत्रांसह अनेक डिजिटल उपकरणं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.